नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत ते म्हणजे निळवदंडा बंदर येथे बैलगाडी शर्यत बघायला. सकाळी सकाळी आलो आहे, थोड्याच वेळात गाडी शर्यत चालू होणार आहे. तर बघूया आता कोणते कोणते बैल आलेले आहेत. फायनल सम्राट कमाने बंधू बोरली. तर आज कसं वाटतंय? म्हणजे भरपूर टाइम झाला फायनल मध्ये नंबर भेटला. आता ही सुरुवात आहे, याच्यापुढे आम्ही असा नंबर मिळण्याचा प्रयत्न करू. नवीन जोडे असल्यामुळे थोडं छब्या आणि हा सुंदर्या ना सुंदर्या. अतिशय काळ काय बोलाल? हा खूप आनंद आहे. या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि ती माझी आतुरता जी होती ती माझा छब्या तर होताच पण सुंदर्या त्याने नाव करून पुन्हा रेवडंट्या मंत्रामध्ये पुन्हा नंबर मिळवलेला आहे. पुन्हा फायनल सम्राटांच्या यादीमध्ये परत आणलेला आहे गुलालामध्ये. आणि दादाच्या डोळ्यामध्ये दिसतंय की आज आनंदाश्रय येत आहे. खूप आनंद, कारण खूप दिवसानंतर आपण गुलाला आलेलो. वर्षाची सुरुवात केली आणि खूप याला सामोरं जावं लागलं होतं. काही ना काही अडथळे येत होते पण आज जरा योगायोग चांगला आला. केवळ माझ्या नागेश मित्र आहेत त्यांच्यामुळे हे साकारलं आलं. हे कुठले आहेत? सुंदर्याने याची मालक ना. आपण काय बोलाव बैलांविषयी? बैल तुझं नाव होते. अतिशय जवळचे मित्र असल्यामुळे बैल आपण यांना दिला. आज चांगला पळाला. आणि इकडच्या शर्यतीबद्दल काय सांगाल? कशी वाटते शर्यत? शर्यत चांगली झाली. तर अतिशय का आपण अजून काय बोलाल की जॉकी कोण होतं? आज जॉकी. आज सगळं विटी दांडू म्हणतात ना, सगळं चेंज होतं. विटी सुद्धा चेंज होतं आणि दांडू सुद्धा चेंज होतं. म्हणजे बोलायचं झालं तर आज जितू माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून होता. बैलांविषयी काय बोलते की स्पीड कसं होता बैलांचं? तर किती वर फिरलास? मी दुसरा फिरून चांगली गाडी आहे. आणि ओव्हरटेक कुठे मारली? ओव्हरटेक बैल चांगले वाटले मला. काय सांगू शकतो? आज पहिला नंबर भेटला पण याच्या आधी आपला जो काळ होता तो खूप याचा होता. म्हणजे काय म्हणतात काळ होता. खूप खूपच म्हणजे काचेवर पाय देऊन चालल्यासारखं झालं होतं त्यावेळेला. पण आज प्रसन्नदादा सुर्वे यांची गाडी खूप 2 वर्ष नावाजलेली गाडी आहे. त्या गाडीला टाकणं इम्पॉसिबल होतं पण ते आज माझ्या छब्याने आणि सुंदर्याने करून दाखवलं. आणि अनन्या कुठे? अनन्या तू काय सांगशील? तू अनन्या काय सांगशील आज पहिला नंबर आला तर? आणि एका शर्यतीला रडत होती ना बैल आजारी झाला म्हणून. एका शर्यतीला बैल आजारी झाला तेव्हा ही रडत होती. पण आज कसं वाटतंय तुला? अतिशय गेल्या वर्षी पण गाडी आपली नामरात होती. गेल्या वर्षी बंड्या बाबू. हो, गेल्या वर्षी बंड्या बाबू होता. आणि बंड्या आता आहे, थोडा अनफिट आहे त्याच्यामुळे त्याला कमी वापरलं गेलं. बाकी ठीक आहे दादा, कॉंग्रॅच्युलेशन. काका थंड नाही आज म्हणजे आपण काय बोलाल बैलांबद्दल? बैल खूपच सुंदर धावतात. बैलाबद्दल काय वादच नाही. जे आम्हाला नंबर पाहिजे होता नंबर भेटत नव्हता. आपण काही आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने सगळ्यांच्या मेहनतीने बैलांच्या हिमतीने बैलगाडी आज आली. आणि पुन्हा एकदा आपण कमाने बंधू नाव आता पुन्हा एकदा. चला अभिनंदन. थँक्यू दादा. थँक्यू सर. मित्रांनो, आती दादाची भाची आहे, नाव काय? तर आज तू बैलगाडी पकडा आलीस आणि तुमच्या बैलांनी पहिला नंबर केला, तर काय सांगशील? तू लकी आहेस म्हणावं बैलांसाठी. तर अशीच येत राहा तू बैलगाडी बघायला आणि दादाचा नंबर येत राहू दे. बोल ना देखत बैलगाडी शर्यत. फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे प्रसन्न दादा सुर्वे. प्रथम दादा अभिनंदन तुझं. आणि आज एक स्पेशल व्यक्ती आलेली आहेत ना. हे नाव काय आपलं? दिगंबर. आपल्या ह्या बैलाचे मालक का? यांच्याकडून बैल आणला का? तुम्ही जरा बैलाबद्दल सांगा, तुमच्या इकडे कसा होता बैल? आपल्याकडून बैल पळाला, टॉपड पळाला. कोणत्या गावात होता तिकडे? अभिशेवाडीत होता. अभिशेवाडी तालुका सांगोला. सांगोला
तिकडे किती नंबर मारलेले? खूप मारले. आणि आता आता आपल्याकडे किती नंबर मारले? आणि 17-18 नंबर झाले. आणि याचे अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू. आणि तुम्हाला कसं वाटलं आमची शेकडली शर्यत? पहिल्यांदा आलो बैल घेतलो. आणि शर्यत आमच्याकडली काय सांगा शर्यतीबद्दल? एक नंबर. दादा अभिनंदन पुन्हा एकदा. फायनल मध्ये तृतीय क्रमांक आलेले आहेत स्वर्गीय श्री निवास शेठ भगत यांचा तृतीय क्रमांक. अभिनंदन विराज. आणि तुम्हाला सांगावं आनंद वाटेल की पलीमध्ये जिथे गाडी होती तिथे दादाचा दुसरा नंबर बसलेला आहे फायनल मध्ये. आज डबल धमाका झालेला आहे, काय सांगशील? आणि आपल्यासोबत नवे दादा आहे, उत्तम गाडीवान आहे. मला त्या शर्यतीबद्दल सांग जेव्हा एकट्या बैलावर तू गाडी आणलीस. पण त्यावेळेला बैल निघाल्यानंतर गाडी हाकलणं सुद्धा एक महत्वाचा, तो डिसिजन तू कसा काय घेतलास? कारण एका बैलावर गाडी क्रॉस होऊ शकते किंवा खाली जाऊ शकते. आणि ती एक हिस्ट्रीच झाली ना दादा विराज, ती एक हिस्ट्रीच झाली की एका बैलावर फायनल मारली. आणि हा बैल घेतल्यापासून तुला गुलाल चांगले मिळायला लागले. काय सांगेल ह्याच्या गळ्यात तर ह्याच्यात तोडीचा अजून बैल मिळाला तर तलवार पण खूप छान साथ करतोय. हा तलवार. अच्छा आज किती आमचा आजारी आहे पण तो पण लवकर कमबॅक करेल नक्कीच. आणि कितवा टर्न केला आज? तिसरा टर्न, पण थोडा मोठा टर्न झाला. अच्छा वलसा घेतला का? ठीक आहे चल अभिनंदन, गुलाल मिळणं महत्वाचं होतं. तर मित्रांनो सेमी फायनलमध्ये दुसरा बसला ना, दुसरा बसलेला आहे आपला अमित दादाची गाडी, अमित नाईक. अभिनंदन आद्या, काय सांगशील आज कितवा गुलाल झाला पहिल्यांदा? आणि हा पाखऱ्या घेतल्यापासून सातवा. दहा पप्पाना आले का आज? पप्पाना सांग कॉन्ग्रॅच्युलेशन बोललोय. आणि गाडीवान कुठे आहे? ठीक आहे का? रे गाडीवान आहे दादाच्या गाडीवर. अभिनंदन आज सातवा गुलाल झाला. आपली गाडी फायनल मध्ये कधी जाईल दिसायलाच पाहिजे. आणि आज कितवा टर्न केलेला? दुसरा टर्न केला. ठीक आहे, म्हणजे थोडे प्रयत्न कमी पडले पण गुलाल भेटला हे महत्वाचं आहे. अभिनंदन पुन्हा एकदा. तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये तिसरी बसलेली आहे गाडी सादिकले बंधू नागाव शेड. अभिनंदन. मित्रांनो सांगायचं तरी जोड ह्या वर्षीच केलेला आहे ना, आणि या वर्षी जोड करून सातार बंदर मध्ये फायनल मारलेली आहे. आणि भाटामध्ये बंदरामध्ये 3-4 नंबर झालेले आहेत. तर बैलांची खूप मेहनत आहे, त्याचा रिझल्ट दिसतोय तुम्हाला. पुन्हा एकदा अभिनंदन. चिरंजीव, बैलांची नाव आहेत सर्जा आणि बैजा. अभिनंदन पुन्हा एकदा. मित्रांनो प्री क्वार्टर मध्ये तिसरी बसलेली आहे, नाव काय? वेदांत किशोर पाटील. गाव चौल मला. कितवा गुलाल आहे बैलांचा? तिसरा बंदरातला. अभिनंदन, तुम्ही ड्रायव्हर होते का? कितवा टर्न केला? पहिला टर्न केला. अच्छा अभिनंदन. आणि बैलांची नाव काय? सोने आणि तेजा. अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. मित्रांनो गट क्रमांक 2 मध्ये पहिली बसली ना काका, नाव काय? नाव कोलगाव. आणि कितवा गुलाल आहे बैलांचा? तिसरा गुलाल. कधी जोड कधी झाला? तिसरी म्हणजे हॅट्रिक झाली का? अच्छा अभिनंदन. नाव काय बैलांची? अच्छा हे नाव काय बैलांची? हौशा आणि बैजा. आणि ड्रायव्हर कोण बसलेला? हा आता इथे नाहीत का? ठीक आहे चला अभिनंदन. प्रतीकची गाडी आहे, आपण बरेच दिवस बघत होतो, मुलाखत घ्यायला मिळत नव्हती आणि आज भेटलाय. कितव्या गटात आहे दादा? चौथ्या गटात. दुसरी बसली का? तिसरी बसली. अभिनंदन. कितवा गुलाल झाला बैलांचा? एक नंबरची हॅट्रिक झाली. हा आणि आजचा तिसरा गुलाल. अच्छा आणि यंदाच जोड केलाय ना. नाव काय? तुलशा आणि एक्का आणि तुलशा. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो तिसऱ्या गटामध्ये दुसरी बसली. नाव काय? बामणसुरे. अभिनंदन. कितवा गुलाल आहे बैलांचा? ह्याच्या आधी आपली गाडी फायनलला असायची ना, मोरा बैल होता त्यावेळेला.
तर आता हा जोड कधी फायनलला पोहोचवणार? लवकरच पोहोचतो. कधी घेतला जोड? आता एक महिना झाला. महिनाच झाला का? आणि किती गुलाल झाले? 3 गुलाल झाले. अरे वा, चांगली प्रगती आहे. अभिनंदन. धन्यवाद दादा, अभिनंदन. आणि लवकरच आम्हाला जोड तुझा फायनलमध्ये बघायचा परत. मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये दुसरी दिला का नंबर? दुसरा नंबर आलेला आहे. अभिनंदन. आणि ह्या बैलांचा जवळजवळ 16-17 गुलाल असेल ना? या वर्षात 18 गुलाल आहे बघा. छोटी छोटी बैल आहेत. कसं वाटते आज मग? आणि या वर्षी बैलांनी जाम साथ दिले तुम्हाला. नाव काय बैलांचे? वीरू आणि वीरू. वीरू आणि वीरू. अभिनंदन. गट क्रमांक 2 म्हणजे 2 म्हणजे दुसरा नंबर आलेला आहे. अभिनंदन. प्रथमचा नाव काय? 50 वर्षाची परंपरा. नाही नाही, पहिलं गाडीचं नाव सांगा. निलेश साबळे गाव अलिबाग. अभिनंदन. कितवा गुलाल आहे बैलांचा? पहिलाच गुलाल आहे का? अच्छा, नाव काय? नाव काय बैलांचं? सुंदर. आणि हा हिरा. अभिनंदन. मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये पहिली बसलेली आहे गाडी. नाव काय दादा? शरद ठाकूर गाडी. ना गाव? काकलघर. तर अभिनंदन प्रथमचा सगळ्यांचं. कितवा गुलाल आहे बैलांचा? चौथा गुलाल. बंदरचा? अच्छा, तिसरा गुलाल. हा, भाटातला 2 गुलाल. नाव काय बैलांचे? हरण्या आणि बादल. आणि ड्रायव्हर कोण होता? तू स्वतः का? अभिनंदन, चांगली गाडी हाकललीस. आणि पुढील वाटचाळीची शुभेच्छा सगळ्यांना. स्थानिक गट मध्ये गट तिसरी बसलेली ना? नाव काय? नाव काय? गाव? चौल शीतला देवी. अभिनंदन तुमचं. कितवा गुलाल आहे बैलांचा? 12 वर्षातला गुलाल. नाव काय बैलांचे? कंट्या आणि बाबू. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. स्थानिक गट मध्ये प्रथम क्रमांक आलेला. नाव काय आता? किरण सुभाष खारकर. पण गाडी आमच्या ओमकार भालचंद्र खारकर. हे बाबू इथे त्याच्या नावाने गाडी असते का? अभिनंदन. हे हात मिलो, हात मिलो, हात मिलो दोघ. पण कितवा गुलाल आहे बैलांचा? पहिल्यांदा 5 गुलाल आहे. म्हणजे भाटाला गाडी आम्ही पहिल्यांदा पुलनीला उतरवली. अच्छा, म्हणजे पहिलाच बंद आणि पहिलाच गुलाल. अभिनंदन सगळ्यांचं. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पहिली आली ना? मित्रांनो, आणि दुःखा दोन्ही गटांमध्ये 1 नंबर आलेला आहे. कैलासवाशी शशिनाथ रामचंद्र वाडे. दुःखा घोडागाडी 1 नंबर. कैलासवाशी नरेंद्र पांडुरंग वाडे. एका घोडागाडी 1 नंबर. जिथे जाऊ तिथे त्या घोड्याने 1 नंबर घेतला. आणि एका मालकाचा घोडो. आणि एका मालकाचे 3 घोडे. पण एका मालकाचे 3 घोडे. डबल धमाका झाला. हा, डबल धमाका. एका मालकाचे 3 घोडे. किती नंबर वर्षातले किती नंबर झाले सगळ्यांचे? गेल्या वर्षी ज्याचे 17-18-19 नंबर झाले 2 घोड्यांचे. या वर्षाचे 2-3 वेळा 2 नंबर आली ही गाडी. आज 1 नंबर इथे आली दुःखा. आणि हा 8 वेळा 1 नंबर आला या वर्षी. अभिनंदन सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू. तर मित्रांनो, रेवदंडा बंदरातील बैलगाडी शर्यत झालेली आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळी होणारी बैली बंदरातील शर्यतसुद्धा आपल्या चॅनेलवर येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. बाय बाय.